शेवटचा मुद्दा जो तुम्ही विचारला की मला अध्यक्ष करणार होते का, हा प्रस्ताव होता का? हा प्रस्ताव होता, पण मला स्वतःला तो एवढ्यासाठीच अस्वस्थ करणारा होता, कारण का त्याच्या तीन गोष्टी होणार होत्या. एक तर आदरणीय पवार साहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची, आणि म्हणून ते त्यांच्या कालच्या त्यांच्या भाषणात आलेलं आहे भुजबळ साहेबांच्या, की ते सातत्याने म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्यावर येणार नाही. हे भुजबळ साहेब स्वतः काल बोललेले आहेत, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आमची जी वैचारिक बैठक आहे ती चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवार साहेबांची, ती आमची आयडियॉलॉजी आहे, त्याच्यात ते बसणार नव्हतं, ते मला अस्वस्थ करणार होतं. आणि त्यानंतर मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता, तो मला करणं अशक्य होतं. मी ना माझी आयडियॉलॉजीशी ना माझ्या वडिलांशी कुणाशी कॉम्प्रोमाइज करणं मला अशक्य नव्हतं. आय कुड हॅव नॉट लिव्ड विथ इट. कशी राहणार मी त्या स्वतः, ते मला अस्वस्थ करणार होतं. दुसऱ्या बाजूला एका बाजूला सत्ता होती, सगळं होतं, आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग मी केला, आणि त्यांनी मला ही ऑफर दिली होती का? दिली होती. काल जे भुजबळ साहेब म्हणले होते खरं आहे, पण माझ्या आयडियॉलॉजीशी माझ्या वडिलांशी माझ्या तत्वाशी मी पूर्ण ठाम राहिले.